कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं लीला, कुठे हरवली आहेस? तयार झाला ना उखाणा? माझ्या लग्नाबद्दल सगळे काय हवं ते बोला, पण हेच सत्य आहे की मी घातली एजंटच्या गळ्यात वरमाला. त्यांच्याच नावाचं मंगळसूत्र मिरवती आणि त्यांच्याच घरात मानाने वावरती. कोणाला आवडू दे वा न आवडू दे, देवा मला हा संसार पेलवण्याची शक्ती दे. कधी चुकले तर माफ कर, कधी मनात काही वाईट आलं तर साफ कर, कधी मनाविरुद्ध वागावं लागतं तर कधी मन आणि बुद्धी वेगवेगळं सांगतं, पण देवा तू माझी इच्छा ओळख आणि त्याच जोरावर कर माझी पार. आजी, एजंटचं नाव घेऊन वचन देते तुम्हाला, तुमच्या प्रेमाचा मान ठेवेल ही लीला. वा वा, खूप छान उखाणा घेतला सा आजी, तुम्ही नशीबवान आहात, खूप गुणीसून मिळाले तुम्हाला. जावई बापू. आईला ही लीला खरंच आवडते का? का मी लीलाला चान्स द्यायला हवा म्हणून ती अशी वागते? पण खर तर आई सगळ्यांना जीव लावते, सगळ्यांवरच मनापासून प्रेम करते आणि सहज लोकांना माफही करते. नाही, मी जसा लीलाशी वागतोय तेच बरोबर आहे, दॅट्स इट. पूजा. हाय जी. मला तुझ्याशी बोलायचं जरा. आलोच. आजी, एजे. पूजा, तुला ठाऊक आहे की तू माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखी आहेस. आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी आहे. तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते मला सहन होणार नाही. तू मला कुठलाही प्रॉब्लेम स्पष्टपणे सांगू शकतेस. ते माहिती आहे जे, पण सॉरी, तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय ते मला कळत नाही आहे. त्या दिवशी तू मला फोन केला होतास, मला वाटलं की तू चुकून फोन केला होतास, पण समजा माझी गट फिलिंग सांगत होती की काहीतरी प्रॉब्लेम आहे, तू काहीतरी लपवतीयस, तुला काहीतरी बोलायचं आहे. इज इट ट्रू? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.